नमस्कार, मी निलिमा कदम। विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक, प्रकाशाचे अपवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाइट। Dear students, in the darkest of moments, look to the angels. They will always lead you to light. आता आपण वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रकाशाचे अपवर्तन कशा प्रकारे होते ते बघणार आहोत। म्हणजे विरल माध्यमातून घन माध्यमात, घन माध्यमातून विरल माध्यमात आणि त्या वेळेला होणारं अपवर्तन। पहिला आपण बघणार आहोत विरल माध्यमातून घन माध्यमात जाणारा प्रकाश किरण। आता या ठिकाणी माध्यम दोन वेगवेगळी आहेत। पहिला आहे विरल माध्यम, एअर, रेअरर मीडियम, फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम, आणि डेन्सर मीडियम म्हणजेच घन माध्यम या ठिकाणी आहे ग्लास म्हणजेच काच। हवा आणि काच ही माध्यमांची आपण जोडी घेतली आहे। आता या ठिकाणी विरल माध्यम म्हणजेच काय, तर ज्याचा अपवर्तनांक काय आहे, कमी आहे। हवेचा अपवर्तनांक काय आहे, इथे काचेच्या तुलनेने कमी आहे आणि म्हणून हे झालं विरल माध्यम। तर जास्त अपवर्तनांक काचेचा आहे आणि त्यामुळे काच हे झालं घन माध्यम। आता लक्षात घ्या या ठिकाणी घन विरल माध्यम म्हणजेच अपवर्तनांक कमी, तर कमी अपवर्तनांक असलेल्या माध्यमातून जास्त अपवर्तनांक असलेल्या माध्यमात प्रकाशाचं अपवर्तन होत आहे। तुम्हाला दिसते बघा, हा आहे आपाती किरण AO आणि OB हा झाला अपवर्ती किरण। प्रकाश किरण ज्या वेळेला कमी वर अपवर्तनांक म्हणजेच विरल माध्यमातून घन माध्यमात जास्त अपवर्तनांक असलेल्या माध्यमात जातो त्या वेळेला बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येते बघा काय झालंय, बघा या ठिकाणी अंतर बघा आणि या ठिकाणी बघा, हा जो अपवर्ती किरण जो आहे तो आपल्याला ही जी स्तंभिका आहे N N' या स्तंभिकेकडे थोडासा आतमधल्या बाजूला म्हणजे झुकलेला दिसून येतो। म्हणजेच आपण असं म्हणू शकतो बघा, एअर रेअरर मीडियम आणि ग्लास डेन्सर मीडियम या आकृती अजून स्पष्ट होते बघा काय झालाय, तो स्तंभिकेपाशी झुकलेला आहे। या ठिकाणी तुम्ही कोणाचं निरीक्षण करा, कोण आय आणि कोण आर, कोण आर हा कोण आय पेक्षा आपल्याला लहान दिसतोय, म्हणजेच आपाती कोणापेक्षा अपवर्ती कोण लहान आहे, किंवा आपण असंही म्हणू शकतो आपाती कोण हा अपवर्ती कोणापेक्षा मोठा असतो। मग आपण काय म्हणतो बघा, जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो। कोणाचं निरीक्षण करा, इथे बघा इन्सिडेंट रे किती आहे 55° कोण झालाय, तर अपवर्ती कोणाचा माप किती आहे 33°, म्हणजेच कोण काय झाला हा लहान झाला। थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की आपाती कोण हा अपवर्तित कोणापेक्षा मोठा असतो किंवा अपवर्तित कोण हा आपाती कोणापेक्षा लहान असतो। ही पहिली स्थिती। दुसरं आपण स्थिती बघूया,
घन माध्यमातून विरल माध्यमात जाणारा प्रकाश किरण। आता घन माध्यम म्हणजे काय आहे? यस, जास्त अपवर्तनांक असलेलं माध्यम। आणि विरल माध्यम म्हणजे कमी अपवर्तनांक असलेलं माध्यम। मग आता आपण निरीक्षण करूया। घन माध्यम म्हणजे ग्लास आणि विरल माध्यम म्हणजे हवा। आता बघा, काचेमधून आपण अशा प्रकारे जर प्रकाश किरण टाकला अशा प्रकारे आणि जर बघितलं तर स्तंभिकेपासून हा प्रकाश किरण लाईट मूव्ज फास्टर इन एअर, त्यामुळे हा अपवर्ती किरण काय दिसतोय तुम्हाला? स्तंभिकेपासून तो लांब गेलेला आहे। इथे बघा, एअर काय आहे? विरल माध्यम आणि ग्लास घन माध्यम हा इन्सिडेंट रे आणि हा आपाती कोन आय आणि आर, ही स्तंभिका एन एन डॅश। मग या आकृतीवरून आपल्याला दिसतंय बघा, तर प्रकाश किरण जेव्हा अशा प्रकारे जास्त अपवर्तनांक म्हणजेच घन माध्यमातून कमी अपवर्तनांक म्हणजेच विरल माध्यमात जातो, त्यावेळेला त्या माध्यमांच्या सीमारेषेपाशी असलेल्या स्तंभिकेपासून तो दूर जातो। दिसतंय तुम्हाला? दूर गेलाय बघा, लाईट मूव्ज फास्टर, त्यामुळे तो दूर गेलेला आहे। ओके, बघा हा दूर गेला। आणि कोणाचं निरीक्षण करा तुम्ही? साहजिकच अपवर्तित कोण हा आपाती कोणापेक्षा मोठा असतो। काय आहे? अपवर्ती कोण हा आपाती कोणापेक्षा मोठा असतो। आता तिसरी स्थिती काय आहे? तर प्रकाश किरण दोन माध्यमांच्या सीमेवर लंब रेषेत आपाती असल्यास, म्हणजेच प्रकाश किरण जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो त्यावेळेला जर माध्यमाच्या सीमेवर लंबरूप आपात होत असल्यास कशा प्रकारे आपाती कोणामध्ये आणि अपवर्ती कोणामध्ये बदल होतो ते आपण बघूया। बघा, हवा आणि काच। हवा म्हणजेच काय आहे? विरल माध्यम आणि काच म्हणजे घन माध्यम। आता दोन माध्यमांच्या सीमेवर लंब रेषेत हा प्रकाश किरण आलाय बघा, बरोबर लंब रेषेत आला, त्यावेळेला काय होतंय? प्रकाश किरण जेव्हा दोन माध्यमांच्या सीमेवर लंबरूप आपाती होत असल्यास, या ठिकाणी बघा प्रकाश किरण हा सरळ असा आलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी झालेला कोन हीच नॉर्मल आहे, हीच स्तंभिका आहे आणि प्रकाश किरण पण हाच आहे, म्हणजेच या ठिकाणी झालेला कोन कोन आय, आपाती कोन किती आहे इथे? कोन झालेलाच नाहीये, म्हणजेच तो आहे शून्य अंश। आपाती कोन किती आहे? शून्य आहे। आणि त्यामुळे हा प्रकाश किरण बघा कसा आलेला आहे? सरळ खाली चाललेला आहे, म्हणजेच आपाती कोन शून्य असल्याने प्रकाश किरणाची या मार्गक्रमणाची जी दिशा आहे ती बदलली गेली नाही, त्यामुळे अपवर्ती कोन म्हणजेच कोन आर तो सुद्धा किती आपल्याला दिसतोय या ठिकाणी? शून्य अंश। मग अपवर्ती कोनही शून्य असतो। थोडक्यात या ठिकाणी या प्रकाश किरणाची दिशा बदलत नाही किंवा आपण असं म्हणू शकतो की त्याचे अपवर्तन होत नाही। या ठिकाणी बघा, अशा प्रकारे आपण ही ग्लास घेतली, हा प्रकाश किरण आला हवेतून आणि बघा
अशा प्रकारे काय झालेला आहे, सरळ रेषेत गेला, म्हणजे या ठिकाणी 90 अंशासाठी सुद्धा नो चेंज ऑफ डायरेक्शन टेक्स प्लेस। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रकाश किरण जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना माध्यमाच्या सीमेवर लंबरूप आपात होत असल्यास त्याची दिशा बदलत नाही, म्हणजे त्याचे अपवर्तन होत नाही। यामध्ये दोन माध्यमापैकी कोणते माध्यम घन आहे, कोणतं माध्यम विरल आहे, याच्याशीही काही संबंध येत नाही, हेही महत्त्वाचे नसते। आज आपण काय शिकलो, अपवर्तन म्हणजे काय? तर प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात। प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमात शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलाचे प्रमाण वेगवेगळे असते, ते माध्यमाच्या अपवर्तनांकाशी संबंधित असते। माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर हा अपवर्तनांक अवलंबून असतो। कमी अपवर्तनांक असलेले माध्यम म्हणजेच विरल माध्यम होय, तर जास्त अपवर्तनांक असलेले माध्यम म्हणजे घन माध्यम होय। हवा आणि काच याची जर आपण तुलना केली तर हवा हे विरल माध्यम होय आणि काच हे घन माध्यम होय, कारण काचेचा अपवर्तनांक हवेपेक्षा जास्त आहे। फरक स्पष्ट करा, प्रकाशाचे परावर्तन आणि प्रकाशाचे अपवर्तन। आता हा फरक आपण अशा प्रकारे मांडू शकतो। पहिला मुद्दा, परावर्तन म्हणजे काय, अपवर्तन म्हणजे काय, हाही मुद्दा तुम्ही मांडू शकाल। पहिले प्रकाशाचे परावर्तन म्हणजेच काय, तर ज्या क्रियेमध्ये एखाद्या पृष्ठभागावर पडलेले प्रकाश किरण पृष्ठभागावरून परत फिरतात त्या क्रियेला प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात। तर प्रकाशाचे अपवर्तन म्हणजेच प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस मार्गाने जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, याला प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात। दुसरा मुद्दा, परावर्तनापूर्वी व परावर्तन झाल्यावर प्रकाश किरण एकाच माध्यमात प्रवास करतात। बघा, आपण बघितलं आता, तर अपवर्तनामध्ये प्रकाशाचे अपवर्तन जेव्हा होते तेव्हा प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतात। परावर्तनामध्ये प्रकाश किरण काय होत आहेत, पृष्ठभागावरून परत फिरतात, त्यामुळे एकच माध्यम सेम राहतो। दुसरा मुद्दा, परावर्तनामध्ये आपाती कोन व परावर्तन कोन सारखे असतात, आपण बघितलं आय इज इक्वल टू आर। तर ज्या वेळेला अपवर्तन होतं त्यावेळेला अपवर्तनामध्ये आपतन कोन आणि परावर्तन कोन सारखे नसतात, माध्यम जसजशी बदलतात तस तसा कोन बदलतो। आणि तिसरा मुद्दा, परावर्तनामध्ये प्रकाशाचे अपस्करण होत नाही, अपवर्तनामध्ये सामान्यतः प्रकाशाचे अपस्करण होते। तर अशा प्रकारे आपण प्रकाशाचे परावर्तन आणि प्रकाशाचे अपवर्तन यातील फरक लिहू शकतो। व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक बटन दाबा आणि सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळवा। थँक्यू।